महाराष्ट्रात दुकानावर मराठी पाट्याची इम्तियाज जलील यांना काय अलर्जी आहे? माय मराठीला विरोध करून आणखी किती जलील होणार असा तिखट सवाल नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या आणि आधी मनसेत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना विचारलाय. महाविकास आघाडी सरकारनं नुकताच मराठी पाट्यांवरून निर्णय जाहीर केलाय. त्यानंतर यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय. मराठी अस्मिता टिकवण्यासाठी राज्य सरकारनं मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला. आता सर्व दुकानांवरच्या पाट्या या मराठी भाषेतच करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नुकतंच मंत्रिमंडळानं महाराष्ट्रातील दुकानं आणि आस्थापना अधिनियम 2017 यात सुधारणा करण्याचा आणि पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानांवरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी मराठीत पाट्या केल्यानंतर मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही आता यावर उत्तर दिलंय. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्यांची जलील यांना काय अलर्जी आहे? माय मराठीला विरोध करून आणखी किती जलील होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.